त्यामुळे तुम्हाला मिळणार आहे. मला एक सांगा की तुमची दहावीचा बोर्डाचा पेपर आहे किंवा बारावीचा बोर्डाचा पेपर आहे किंवा मुलाचा बोर्डाचा पेपर आणि बहिणीचं लग्न आहे, तर तो मुलगा कुठे जाईल? बहिणीचं लग्न महत्वाचं नाही का? आता हे आपल्याला कळतं बरोबर, शिक्षण महत्वाचं, वर्ष वाया झालं. मग आपला ज्या दिवशी पेपर आहे गव्हर्नमेंटचा, त्या दिवशी काय करायला पाहिजे? आणि म्हणून काय ते सख्या दिराचं लग्न असल्या, ते मिस्टर बोलणार ना दिराचं लग्न कुठं चाललं, अशाच काय करणार? अशी परिस्थिती सुद्धा येऊ शकते. जरा सांगा तीन तासात सख्यात लावून येते, जे काय ते मीच करणार आहे म्हणा, साफसफाई करत ते पण महत्वाचं नाही, तर माझं वर्ष वाया जाईल असं सांगता आलं पाहिजे. मग तिला त्यावेळेस जरा जर दिवसभर परीक्षा चालणार असेल तर तुझी परीक्षा पण लवकर पाठवून द्यायचं, तर तुम्ही बघायचं.